कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. राजमाता जिजाऊंनी बहुजन प्रतिपालक कुळवाळी भूषण छत्रपती शिवाजी महाराज घडवले. हा राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचार आणि संस्काराचा परिपाक आहे. माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारांचा सार हा बहुजन हिताय बहुजन सुखाय होता. हा संस्काराचा वसा सर्वांनी पुढे चालवावा आणि हा वारसा भावी पिढीला द्यावा असे देवगाव देवळाई येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्ताने अध्यक्षीय भाषणात शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के बोलत होते. त्यातला विद्रोह आपल्याला असा दिसून येतो की त्यावेळेस शहाजी राजे वारले, सती प्रथा होती त्यावेळेस, त्या सतीनं जाता त्यांनी विद्रोह केला. ताकोवास या परंपरा आहेत, त्याच्या परंपरांना त्यांनी विरोध केला म्हणून त्यांना विद्रोही म्हटलं पाहिजे. अशा विद्रोही मातेच्या पोटी आलेली शोभा म्हणून शिवान यांना जे संस्कार दिले, मला असं वाटतं की त्यांना दिलेले संस्कार संघर्ष आणि समन्वय, संघर्ष आणि समन्वय याच्यासाठी संस्कारांची गरज असते. तर संघर्ष कसा करायचा, समन्वय कसा करून आणायचा, या आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर समृद्धता आणि विपुलता निर्माण करायची असेल तर आपल्याला अनिष्ट प्रकारची संघर्ष करावा लागेल आणि तो आपल्या घरातून निर्माण करावा लागेल. आज अशी परिस्थिती आहे की शिवाजी जन्माला यावा पण माझ्या घरातील पाणीकर घरात यावा. व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय आर महाजन, एस के महाजन, एच ओ माळी होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून मालार्पण करण्यात आली. कार्यक्रमात शाळेतील 22 विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. राजे सिंकेट वतनाचे 5000 मनसबदार लखुजी जाधव आणि मारसाबाई यांचा पोटी जिजाऊंचा जन्म झाला. ज्या वयात भावल्यांचा खेळ मानून संसाराची तालीम करण्यात मुली दंग असतात, ज्या वयात भावल्यांचा खेळ मानून संसाराची तालीम करण्यात मुली दंग असतात, त्या वयात तलवाराची वाटतं मूठ कशी पकडायची, शत्रूवर हल्ला कसा करायचा, तलवार चालवायची कशी, घोड्यावर स्वार कसे व्हायचे, यात जिजाऊ दंग होत्या. त्या काळी मुस्लिम साम्राज्याचं राज्य होते. आपल्या भारतात मुस्लिम साम्राज्याचे राज्य होते. शत्रूचे सरदार आयाबाईंची अब्रू वेशीवर टांगत होते, मुलींचा लिलाव होत होता, समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंवर बघवत नव्हती. त्यांना या अत्याचाराविरुद्ध लढणारा एक वीर पाहायचा होता. 1605 मध्ये जिजाऊंचा विवाह शहाजी राजे भोसलेंशी झाला. शाळेतील सांस्कृतिक प्रतिनिधी ईश्वर महाजन यांनी सूत्रसंचालन केले तर आभार एस के महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी पाटील, गुरुदास पाटील यांनी प्रयत्न केले. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी ईश्वर महाजन, अमलनेर.